गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज अपन पुन्हा एकदा भेटत आहोत. इयत्ता नववीचा चैप्टर जो अपन सुरू केला होता, वर्क एंड एनर्जी. ठीक आहे, या चैप्टर मध्ये अपन मागच्या लेक्चर मध्ये अभ्यास केला होता. पहा कशाचा केला होता अपन मागच्या चैप्टर मध्ये अभ्यास, वर्क, त्यानंतर त्याचे जे काही एक्सप्रेशन होतं ते पाहिलं होतं. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, वर्कचं जे युनिट आहे, वर्कचं युनिट काय आहे, त्यानंतर वन जूलची डेफिनेशन, वन अर्कची डेफिनेशन आणि रिलेशन बिटवीन अर्ग अँड जूल, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये यांचा अभ्यास केला होता. सर्वांना व्यवस्थित समजलं असेल. ओके, तर पहा आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये त्या पुढचा पॉईंट घ्यायचा आपल्याला वर्क आणि एनर्जीचा. तो आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. आपण आपल्या पॉईंटचं नेम टाकून घेऊ, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. ठीक आहे, हे आपल्या काय आपल्या पॉइंटचं हे नेम आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. आता पहा यामध्ये आपल्याला काय पाहायचं, पॉझिटिव्ह वर्क कसं घडून येतं, निगेटिव्ह वर्क कसं घडून येतं आणि झिरो वर्क हे कसं घडून येतं हे आपल्याला या पॉइंट मध्ये पाहायचं आहे. या अगोदर पहा तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि ते तुम्हाला सांगायचेत. पहा यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे हे कोणत्या डायरेक्शनने घडून आलेले याचा आन्सर तुम्हाला सांगायचंय. तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे पहा, पुश अ स्टॉल व्हेकल. पुश अ स्टॉल व्हेकल म्हणजे बंद पडलेल्या गाडीला तुम्हाला काय करायचं आहे, धक्का द्यायचा आहे. ठीक आहे, जर बंद पडलेल्या गाडीला तुम्ही धक्का दिला तर या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे हे कोणत्या डायरेक्शनने झालेलं असेल याचा आन्सर तुम्हाला सांगायचंय. तर पहा यामध्ये आपल्याला सांगता येईल डिस्प्लेसमेंट जे आहे, डिस्प्लेसमेंट हे कशाच्या डायरेक्शनने आपल्याला दिसून येतं, डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, म्हणजे ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनने काय घडून येतं, डिस्प्लेसमेंट घडून येत असतं पहिल्या केसमध्ये. म्हणजे पहा आपण कशामध्ये पाहिलं होतं रे, जे काही कन्क्लुजन वगैरे काढलं होतं की नाही, बरं ठीक आहे आपण पुढे पाहू. कारण की डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे सेम डायरेक्शनने जर झालं तर त्या ठिकाणी कोणतं वर्क घडून येतं, पॉझिटिव्ह वर्क घडून येत असतं. आलंय लक्षात काय, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे कोणत्या एकाच डायरेक्शनने, सेम डायरेक्शनने जर झालं त्याला आपल्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह वर्क. त्याची आपल्याला डेफिनेशन नेक्स्ट पाहायची आहे, त्याचं एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला. जर पॉझिटिव्ह वर्कचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही काय म्हणू शकता, पुशिंग अ स्टॉल व्हेकल. नाही पहा सेकंड तुम्हाला जे काही पॉइंट एक्झाम्पल दिलेले तर ते आहे कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड्स हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. आता पहा तुमच्या मित्राने तुमच्याकडे बॉल फेकलेला आहे आणि बॉल फेकल्याच्या नंतर तुम्हाला दुसरीकडून काय करायचंय, त्या बॉलला कॅच करायचंय. ठीक आहे, बॉल फेकलेला आहे तुमच्या मित्राने आणि तुम्हाला अलीकडे काय करायचंय, कॅच करायचंय फेकलेल्या बॉलकडे. मग आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि फोर्स जे आहे हे कोणत्या डायरेक्शनने झालेलं असेल, तर पहा जेव्हा तुम्ही काय करता, तुमचे फ्रेंड जे आहे तो काय करतो, बॉल हा फेकत असतो, तर तेव्हा पहा फोर्स अप्लाइड इन कॅचिंग द बॉल इन अपोजिट डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल. पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जे बॉलचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे बॉल फेकलाय म्हणल्यावरती इकडून तिकडे काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं आणि तिकडे त्याला काय करायचंय, कॅच घ्यायचं आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स जे आहे हे कोणत्या डायरेक्शनने लागलेले आहेत, अपोजिट डायरेक्शनने लागलेले आहेत. आलंय लक्षात, आपण बॉल इकडून थ्रोन केलेला आहे म्हणजे असं डिस्प्लेसमेंट या इकडून कुठे झालं, दुसरीकडे झालेलं आहे. परंतु दुसरीकडे दुसराच फ्रेंड आहे आणि त्याला काय करायचंय, असा कॅच घ्यायचा आहे, म्हणजे त्या बॉलला काय करायचंय, आपल्याला अपोजिट डायरेक्शनने फोर्स अप्लाय करायचंय त्याला थांबवण्यासाठी. जसं की तुम्ही याच्यामध्ये पाहत असता क्रिकेटमध्ये बॅटने ज्या वेळेस बॉल मारत असतात त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे हे कसं होतं, वेगळ्याच डायरेक्शनने होतं
आणि त्या बॉलरला जे काही फिल्डर्स असतात त्यांना काय करावं लागतो, कॅच घ्यावा लागतो. म्हणजे अपोजिट डायरेक्शनने त्यांना त्या बॉलवरती काय करावा लागतो, फोर्स हा अप्लाय करावा लागतो. म्हणजे या ठिकाणी पहा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे होत असतं हे कोणत्या डायरेक्शनने होतं, अपोजिट डायरेक्शनने झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे कोणतं वर्क घडून येईल, निगेटिव्ह वर्क. म्हणजे ज्यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कसे असतात, अपोजिट डायरेक्शनने असतात, तर तेव्हा कोणतं वर्क घडून येतं, निगेटिव्ह वर्क घडून येत असतं. म्हणजे हे सेकंड एक्झाम्पल कशाचं आहे, निगेटिव्ह वर्कचं आहे. देन थर्ड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, पहा, टाईंग अ स्टोन ऑर टू द वन एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड स्विंग इट राऊंड अँड राऊंड बाय द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. पहा आपल्याला काय करायचंय, एका स्ट्रिंग आहे, दोरी असेल तर त्या दोरीला एका टोकाला काय बांधायचंय, दगड बांधायचाय, आणि दुसरं जे काही एंड आहे, ऑदर एंड जे आहे, हे आपल्याला हातामध्ये धरायचंय आणि स्विंग करायचंय. स्विंग म्हणजे काय, फिरवायचं आहे सर्क्युलाकार मोशन मध्ये. तर सर्क्युलाकार मोशन मध्ये फिरवल्याच्या नंतर पहा तुमच्या लक्षात येईल, जे काही दगड काय करतो सर्क्युलाकार मोशन मध्ये फिरत असल्यानंतर आपण अप्लाय आपल्या हाताने त्या स्ट्रिंग वरती काय अप्लाय केलेलं आहे, फोर्स अप्लाय केलाय, त्याचं डिस्प्लेसमेंट कसं होतंय, सर्क्युलाकार होतंय. म्हणजे पुन्हा एका पॉइंट पासून त्याने सुरुवात केल्यावरती पुन्हा सर्क्युलर करावं, पुन्हा त्याच पॉइंट वरती येतोय. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालेलं नाही. आणि कशामध्ये, त्या दोन्हींमध्ये कोणता हे येतो आपल्याला, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे काय, लंब झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे स्टोन आणि जी काही स्ट्रिंग आहे तर यामध्ये काय कोणता अँगल होतो, परपेंडिक्युलरचा लंब स्वरूपाचा अँगल होतो, 90 डिग्रीचा अँगल होतो. आणि तेव्हा कोणतं वर्क घडून येत असतं, झिरो वर्क, कारण की त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होत नाही. आणि ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होत नाही त्या ठिकाणी वर्क हे घडून येत नाही. आणि मग तेव्हा कोणतं वर्क घडून येतं, झिरो वर्क. टेन पहा, फोर तुम्हाला एक्झाम्पल विचारलेलं आहे, वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस अँड क्लाइम्बिंग अ ट्री. म्हणजे तुम्हाला पायऱ्या उतरायच्यात किंवा चढायच्या आहेत, उतरणे चढणे पायऱ्या आणि झाडावरती चढणं, हे जे आहेत तर यामध्ये कोणतं वर्क घडून येतं, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कोणत्या डायरेक्शनने आहे. तर पहा, व्हाईल वॉकिंग अप अँड डाऊन द स्टेअरकेस, जेव्हा तुम्ही काय करता रे, स्टेअरकेस जे आहेत या वरती चढता किंवा खाली येत असते, किंवा क्लाइम्बिंग अ ट्री म्हणजे झाडावरती चढत असता, तेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे असतं हे कोणत्या डायरेक्शनने होतं, अपोजिट डायरेक्शनने घडून येतं. आणि तेव्हा ते कोणतं वर्क असतं, अपोजिट डायरेक्शन म्हणल्यावरती निगेटिव्ह वर्क. देन लास्ट पहा, स्टॉपिंग अ व्हेकल कार बाय अप्लाइंग अ ब्रेक. आपल्याला कार चालू आहे आणि त्यावरती काय करायचं, ब्रेक लावायचं आणि गाडी काय करायची, स्टॉप करायची. म्हणजे गाडी स्टॉप करायची म्हणल्यावरती आपल्याला काय करायचंय, अपोजिट डायरेक्शन त्यावरती काय करावं लागतो, त्या गाडीच्या चाकांवरती फोर्स हा अप्लाय करावा लागतो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कोणतं वर्क घडून येते, निगेटिव्ह वर्क घडून येते. आलंय लक्षात? मग आपण जे काही वरचे सगळी जे एक्झाम्पल पाहिलेली आहेत तर यामध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर काही केसेसमध्ये काय घडून येतं आपल्याला, इन सम केसेस फोर्स अँड डिस्प्लेसमेंट डायरेक्शन आर इन अ सेम, ओके, अँड इन सम अदर केसेस फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट डायरेक्शन. किंवा काही केसेसमध्ये काय दिसून येतंय आपल्याला, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कसे आहेत, परपेंडिक्युलर टू इच अदर असल्याचं आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दिसून आलं. मग आता यावरूनच आपल्याला काय करायचंय, बरं यांच्या काही काय करायच्यात डेफिनेशन आहेत हे तुम्हाला लिहून घ्यायच्यात. तर आपण फर्स्ट जे आहे ती पॉझिटिव्ह वर्क काय आहे हे आपण पाहू. पॉझिटिव्ह वर्क, पहा पॉझिटिव्ह वर्क याची आपण डेफिनेशन लिहू. व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, व्हेन द फोर्स अँड displacement, when the force and displacement are in a same direction,
are in the same direction. That is theta is equal to kiti degree asel? 0 degree. Theta is equal to 0 degree. The work done by is, the force is positive. The work done, the work done by the force is positive. या ठिकाणी आपण वर्क जे झालेलं आहे हे कसं समजायचं? पॉझिटिव्ह. कश केव्हा समजायचं रे आपल्याला पॉझिटिव्ह? या ठिकाणी आपण पॉइंट पॉझिटिव्ह वर्क टाकू. पहा, फेइंग द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. केव्हा? जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहेत हे कोणत्या डायरेक्शनने होणं आवश्यक आहे? सेम डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शनने? सेम डायरेक्शन. सारख्याच दिशेने जेव्हा बल आणि विस्थापन हे एकाच दिशेने होत असेल, म्हणजेच थीटा हा किती डिग्री असायला पाहिजे? 0 degree. 0 degree म्हणजेच आपल्याला माहितीये थीटा 0 degree असेल तर त्याची किंमत किती असते? 1 असते, 1 असते. म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू आपण पाठीमागं पाहिलं होतं, कॉस थीटाची व्हॅल्यू ही किती होती? कॉस 0 ची व्हॅल्यू ही 1 होती. तेव्हा पहा, जेव्हा कॉस 0 ची व्हॅल्यू ही 1 असते तेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कोणत्या डायरेक्शनने असतात? सेम डायरेक्शनने असतात. आणि तेव्हा आपण वर्क जे आहे हे कसं झालं असं म्हणतो? पॉझिटिव्ह. कसं? पॉझिटिव्ह म्हणजे धन कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. आलंय लक्षात? देन पहा, सेकंड आहे निगेटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क. आता डेफिनेशन तर फक्त थोडासा बदल करायचा आहे आपल्याला यामध्ये. व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम येईल का या ठिकाणी? नाही. कसे येणार आहे? इन द अपोजिट डायरेक्शन. या ठिकाणी अपोजिट डायरेक्शन म्हणल्यावरती थीटा किती येणार आहे? 180 degree. देन द वर्क डन बाय फोर्स इज निगेटिव्ह. आपण कोणतं एक्झाम्पल पाहिलं होतं याचं? निगेटिव्ह वर्कचं. कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड्स थ्रोन टुवर्ड्स यू हे कशाचं आहे? निगेटिव्ह वर्कचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच पहा यामध्ये काय होतं? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहेत हे कोणत्या डायरेक्शनने होत असतात? अपोजिट डायरेक्शन म्हणजे विरुद्ध दिशेने बल आणि काय विस्थापन हे कसं होतं? अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने घडून येत असतं. तेव्हा कार्य जे आहे हे कसं झालं आपण म्हणतो? बलाने केलेलं कार्य हे निगेटिव्ह म्हणजे ऋण कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. आणि लास्ट आहे पहा, झिरो वर्क. झिरो वर्क आपल्याला सेमच आहे, थोडस वेगळं आहे. पेन अप्लाइड फोर्स does not cause any displacement or किंवा पहा दुसरी डेफिनेशन आपल्याला सांगता येते. किंवा the force and displacement are perpendicular to each other. That is theta is equal to किती येईल रे? 90 degree.
they work done by force is zero. तेव्हा आपण किती वर्क झाला असं म्हणतो, झिरो. पहा, झिरो वर्क आपल्याला काय सांगतंय, फेन अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट. जर आपण एखाद्या वस्तूवरती बल लावूनही त्याचं विस्थापन होत नसेल, जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि आपल्याला हातामध्ये दोरी धरायची आणि सर्क्युलाकार मार्गाने काय करायचंय, तो स्टोन जो आहे हा फिरवायचाय. मग फिरवल्याच्या नंतर हा स्टोन काय होणार आहे, हा फिरत फिरत सर्क्युलाकार मोशन मध्ये पुन्हा याच ठिकाणी येणार आहे. म्हणजे असं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे का, विस्थापन झालेलं आहे का? नाही. विस्थापन केव्हा म्हणतो आपण, जेव्हा ते कुठे जातं, वन प्लेस टू अनादर प्लेस. व्हेन ऑब्जेक्ट गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस, देन वी सेड टू बी अ डिस्प्लेसमेंट. मग आपण तेव्हा काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असं, विस्थापन झालं असं म्हणतो. परंतु हा स्टोन जो आहे हा सर्क्युलाकार मार्गाने काय मूव्ह होतोय आणि पुन्हा कुठे येतोय रे, सेम पॉइंट वरती येतोय, मग या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होत नाही. जरी फोर्स त्यावरती अप्लाय केला तरी सुद्धा त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालेलं नाही. तेव्हा कोणतं वर्क घडून येतं, झिरो वर्क घडून येत असतं. किंवा इथं तुम्हाला किंवा काय सांगितलेलं आहे, द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे मी आताच सांगितलं होतं की स्टोन आहे तर हे कशाशी परपेंडिक्युलर असणं, जी काही आपण फोर्स आणि जे डिस्प्लेसमेंट होतं, हे डिस्प्लेसमेंट आणि या ठिकाणी लावलेला जो फोर्स आहे, हे कसे असतात, एकमेकांना कसे असणं आवश्यक आहे, परपेंडिक्युलर म्हणजे लंब स्वरूपामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजेच यामध्ये कितीचा कोण होणं आवश्यक आहे, 90 अंशाचा कोण होणं आवश्यक आहे. तेव्हा आपण कोणतं वर्क म्हणतो त्याला, झिरो वर्क असं म्हणत असतो. आल्या असलेल्या तिन्ही पण डेफिनेशन लक्षात, पॉझिटिव्ह वर्कची फेन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अ सेम डायरेक्शन, थीटा इज इक्वल टू 0 degree, द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. देन सेकंड आहे पहा निगेटिव्ह वर्क, फेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अ ऑपोजिट डायरेक्शन, दॅट इज थीटा इज इक्वल टू 180 degree, द वर्क डन बाय द फोर्स इज निगेटिव्ह. आणि लास्ट आहे झिरो वर्क, फेन अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट or the force and displacement are perpendicular to each other, that is theta is equal to 90 degree, then work done by the force is zero. आलं असेल पहा एवढं लक्षात. आणि यावरूनच तुम्हाला नेक्स्ट एक ट्रायथीस सांगितलेली आहे पहा. तर त्या ट्रायथीस मध्ये तुम्हाला एक बेंच दिलेला आहे अशा प्रकारे, ठीक आहे, असं काय केलेलं आहे, तुम्हाला एक टेबल दिलेला आहे आणि या टेबलवरती तुम्हाला काय करायचंय रे, एक ग्लास ठेवायचा आहे किंवा कप ठेवायचा आहे. काय ठेवायचंय तुम्हाला, एक कप ठेवायचंय, ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, या टेबलवरती कप ठेवलेला आहे. आता काय करायचंय रे, कपच्या बॉटमला, म्हणजे हा जो आपण कप ठेवलेला आहे तर याच्या बॉटमला आपल्याला काय करायचंय, एक होल पाडायचंय, म्हणजे छिद्र पाडायचंय. आणि होल पाडल्याच्या नंतर त्या छिद्रामधून एक थ्रेड जो आहे, थ्रेड काय करायचंय आपल्याला घ्यायचंय, घालून घ्यायचंय यामध्ये. म्हणजेच द थ्रेड पासिंग थ्रू द होल, आपल्याला हा थ्रेड जो आहे हा काय करायचाय, यामधून पास करायचाय, म्हणजे या ग्लास मधून काय करायचंय, पास करून घ्यायचंय, काढून घ्यायचा आहे. देन पहा मग काय होईल रे, पास केल्याच्या नंतर अदर एंड ऑफ अ थ्रेड, दुसरं जे एंड आहे, तर या थ्रेडच्या दुसऱ्या एंडला आपल्याला काय बसवायचंय रे, एक काय करायचंय, नट बसवायचाय. नट म्हणजे काय, नट खिळा बसवायचाय, ठीक आहे. मग तो या ठिकाणी आतमध्ये पण एक बसवा या एंडला आणि या एंडला पण बसवा, असे दोन काय करा, नट बसवायची आहे. आता अशा प्रकारे आपण केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, फिगर ए बी आणि सी पाहायचंय. तर पहा फिगर ए मध्ये आपल्याला काय सांगता येईल, फिगर ए जर घेतली तर अशा प्रकारे आपल्याला ही मांडणी करून घेतली आणि फिगर ए चा विचार करायचाय. आता पहा आपल्याला पुट अ कप ऑन अ टेबल, आपल्याला हा कप कशावरती ठेवायचा आहे, टेबलवरती ठेवायचा आहे. अँड देन कीप वन एंड ऑफ अ नट
in this the cup and let the thread carrying the other nut hanging down along the side of a table. आता एक जो नट आहे हा आपल्याला कशामध्ये ठेवायचा आहे, कप मध्ये ठेवायचा आहे, आणि दुसरा जो नट आहे हा थ्रेडला लावून हा कुठे हँग करायचा आहे, हँगिंग ऑन द टेबल. कशावरती? या टेबल वरती आपल्याला लटकत ठेवायचा आहे. आलंय लक्षात? देन पहा मग व्हॉट हॅपन, काय घडून येईल बरं असं केल्याच्या नंतर. आपल्याला माहितीये ज्या डायरेक्शन, आता या थ्रेड वरती हा नट काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय, म्हणजे खालच्या दिशेने काय होतोय, फोर्स अप्लाय होतोय. त्याप्रकारे त्याच डायरेक्शनने, ज्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय होतोय त्या डायरेक्शननेच आपल्याला हा ग्लास पण काय होताना दिसेल, मूव्ह होताना म्हणजे फिरताना आपल्याला दिसून येतो. आलंय लक्षात? ज्या डायरेक्शनने नट काय करतोय, या ग्लास वरती फोर्स अप्लाय करतोय, त्याच डायरेक्शनने या ग्लासचं काय होतं, डिस्प्लेसमेंट होत असतं. म्हणजे या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहेत तर हे कसे आहेत रे, सेम डायरेक्शनचे. कसे? सेम डायरेक्शनचे असल्याचे आपल्याला दिसून येतं फर्स्ट स्टेप मध्ये किंवा फर्स्ट फिगर मध्ये. त्यानंतर आता सेकंड फिगर मध्ये आपल्याला काय करायचंय पहा. सेकंड फिगर मध्ये आपल्याला तीच कृती करायची, फक्त थोडीशी डिफरंट. यामध्ये आपल्याला काय करायचंय, या टेबलवरती असाच एक कप काय करायचाय ठेवायचा आहे, आणि त्यामधूनही थ्रेड काय करायचंय आपल्याला पास करून घ्यायचंय थ्रेड, आणि हँग इन अ टेबल, ठीक आहे, हँगिंग करत ठेवायचंय थ्रेड. परंतु आता पहा यामध्ये आपल्याला काय करायचंय, हे हँग केल्याच्या नंतर आपल्याला फक्त काय करायचंय, हा जो काही ग्लास आहे हा मूव्ह होण्यापासून स्टॉप करायचा आहे, म्हणजे हलण्या सरकत जाण्यापासून काय करायचंय, त्याला थांबवायचं आहे. आणि यासाठी आपल्याला मध्ये काय करायचंय रे, स्टॉप इट बाय अ पुटिंग अ रुलर. आपल्याला मध्ये काय करायचे, या स्टॉप ग्लास स्टॉप करण्यासाठी मध्ये या थ्रेडच्या वरती काय करायचंय, आपल्याला एक रुलर ठेवायचे. रुलर म्हणजे काय, पट्टी ठेवायची आहे. आता पट्टी ठेवल्याच्या नंतर काय होईल रे, त्याच्या पाथ मध्ये आपण पट्टी ठेवलेली आहे, म्हणजे ज्या डायरेक्शनने काय केलं, फोर्स अप्लाय केलेला आहे, तर त्या अपोजिट डायरेक्शनने काय झालं, आपण त्याची डायरेक्शन जी आहे ही काय झाली, ते ग्लास जो आहे हा त्याच डायरेक्शनने डिस्प्लेस होण्यापासून काय झाला, स्टॉप झाला. आलंय लक्षात? आपण काय केलं, त्यावरती पट्टी ठेवली, म्हणजे अडथळा निर्माण केला. मग त्या ग्लासचं डिस्प्लेसमेंट होईल का? नाही होणार. त्या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट होणार नाही. डिस्प्लेसमेंट होणार नाही म्हणजेच या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहेत हे कसे असणार आहेत रे, अपोजिट डायरेक्शनने असणार आहेत. आणि तेव्हा जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहेत, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कसे असतात, अपोजिट डायरेक्शनने असतात.